गुजरातलाच प्रकल्प जात आहेत आणि आपलं सरकार मात्र काही करत नाही, ही अत्यंत दुर्दैवी अवस्था महाराष्ट्राकरता आणि महाराष्ट्रातल्या तरुणांकरता. काढून देण्याबद्दलचं केंद्र सरकार गांभीर्याने विचार करते, हे शक्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? त्यांनी काही योजना केली असेल तेव्हा आम्ही तर कायम विचार करत होतो की ज्यावेळेस शेतकरी अडचणीत येईल त्यावेळेस त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. नुकसान झालं तर नुकसान भरपाई, त्याला मदत झाली पाहिजे. नुकसान भरपाई म्हणजे इतकं देऊ शकत नाही मला कळतं. पण 1 रुपयामध्ये शक्य आहे का विमा? त्यांनी जर अशी योजना आणली असेल केंद्रानं तर निश्चित त्याचा आम्हाला आनंद आहे. सर, काल एक बातमी आली, 20 आमदार पुन्हा गडबड तर आहेच आहे. खरं सांगतो की ज्या पद्धतीनं सरकार चाललेलं आहे आणि ज्या पद्धतीनं शिवसेनेचा गट तिकडे गेला होता, एकंदर त्यांच्यामध्ये नैराश्य निश्चितपणे आहे असं माझं सुद्धा मत आहे. यामध्ये महाविकास आघाडीला दोष द्यायचं काय कारण आहे? 4 महिने सरकार तुमचं आहे एक तर, आता महत्वाचे प्रोजेक्ट तुमचे जात आहेत. टाटा एअरबसचा प्रोजेक्ट जाणं, वेदांचा प्रोजेक्ट जाणं, आता आणखी सुद्धा काही प्रोजेक्ट जात आहेत. हे तर अत्यंत दुर्दैवाची अवस्था आहे ही सगळी. आणि याच्यातून आपल्या ज्या तरुणाला काम मिळणार होतं, बेरोजगार तरुणाच्या फौजा उभ्या राहिल्या गावगावच्या, खरं म्हणजे त्यांना जे त्यांच्या हाताला काम मिळणार होतं, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होणार होता, दुर्दैवानं त्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं असताना गुजरातलाच प्रकल्प जात आहेत आणि आपलं सरकार मात्र काही करत नाही, ही अत्यंत दुर्दैवी अवस्था महाराष्ट्राकरता आणि महाराष्ट्रातल्या तरुणांकरता. तुम्ही आताच म्हटले की आणखीन उद्योग जाणार म्हणजे तुमच्याकडे माहिती आहे? जात आहेत, आणखी उद्योग जात आहेत. काही महाराष्ट्रातल्या तरुणांनी आम्ही दही हंड्या फोडीत असायचं, त्यांनी मात्र प्रोजेक्ट करून त्यांच्या तिकडे न्यायचे असं चाललेलं दिसतंय.